चिकोडी येथील चंदूर गावातील प्रवीण पटणकुडे या जवानाचा गोळी लागून मृत्यू झाला असून या घटनेमुळे चंदूर गावावर शोककळा पसरली आहे. चिकोडी तालुक्यातील चंदूर येथील जवान प्रवीण पट्टनकुडे यांना गोळी लागून मृत्यू झाला असून शनिवारी आपल्या गावातील जवानाचा मृत्यू झाल्याचे कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. चंदूर येथील जवान प्रवीण पट्टनकुडे हे सीमेवर सेवा बजावत असताना गोळी लागून त्यांचा मृत्यू झाल्याचे सैन्य दलाकडून सांगण्यात आले. या बातमीमुळे संपूर्ण गावातील वातावरण गंभीर बनले होते. आज प्रवीण यांचे पार्थिव दिल्लीहून पुणे येथे विमानाने आणण्यात आले. यानंतर चंदूर या त्यांच्या मूळ गावी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आपल्या लाडक्या जवानाला निरोप देण्यासाठी जनसमुदाय लोटला होता. जवान प्रवीण पट्टनकुळे अमर रहे असे म्हणत शाही इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार प्रकाश हुक्केरी, MLC महांतेश कवटगिमठ, BJP चे बसवप्रसाद जोल्ले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी कुटुंबियांचा आक्रोश हृदय हेलावणारा होता. प्रवीण यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, लहान मुले असा परिवार असून प्रवीण यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.